जय जय महाराष्ट्र के केलोय मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज बुलढाणा लोकसभेचा निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आपण आलेलो आहोत रायगडवर। याचं कारण असं आहे की बुलढाणा लोकसभेची निवडणूक आहे आणि आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय लाडके नेते प्राध्यापक नरगो खेडेकर आपल्या सोबत आहेत। भाऊ आपलं के केलोय मध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम। आणि ही बुलढाणा लोकसभाची निवडणूक सुरू आहे तर या बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीचे जे मुद्दे काय आहेत हे केकेलावी दर्शकांना या ठिकाणी आपण आपलं मनोगत संबोधित करा। बुलढाणा लोकसभेची निवडणूक ही संपन्न होते, आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। लोकसभेची निवडणूक म्हटलं की त्याला राष्ट्रीय प्रश्नांवर निवडणूक लढल्या जाते, त्याला आपण नॅशनल इश्यूज असं म्हणतो। आणि त्यामध्ये प्रकर्षानं या देशाचं संरक्षण असेल, या देशाचं रेल्वे असेल, अर्थकारण असेल, किंवा हा देश अधिकाधिक मजबूत करून जगाच्या तुलनेमध्ये एक बलाढ्य राष्ट्र निर्माण करून महासत्तेकडे होणारी वाटचाल असेल, अशा मुद्द्यांवर ही निवडणूक लढली जाते। आणि इतर जे काही प्रश्न आपले राज्याचे असतील, तालुक्याचे असतील, जिल्ह्याचे असतील, या प्रश्नासाठी इतर निवडणुका आहेत ना। म्हणून या निवडणुकीसाठी जे मुद्दे देश पातळीवर चर्चिले जात आहेत तेच त्याच मुद्द्यांवर आपल्याही जिल्ह्यामध्ये ही निवडणूक होत असल्याचं मला या ठिकाणी जाणवतं। सातत्यानं भाऊ बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यामध्ये होम टू होम गाव टू गाव आपण प्रचार रॅली अटेंड केल्या, जाहीर सभा अटेंड केलेल्या आहेत, स्वतः यामध्ये सहभागी झालात। तर आपण गावागावामध्ये जाता, जनतेचा संपर्क करतात, आपल्याला आजची स्थिती ही येणारी निवडणुकीची स्थिती कशा पद्धतीत राहील हे केकेलावी दर्शकांना या ठिकाणी सांगा। मी अगोदर सांगितल्याप्रमाणे देशाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे तेच माझ्याही गावामध्ये, तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये प्रकर्षानं आहेत। आम्हाला एकच वाटतं की ही निवडणूक देशाची असल्या कारणानं हिंदुस्थानचं नेतृत्व कुणी करावं। आपण पाहिलं मागील काळामध्ये 5 वर्षापूर्वी एक देशामध्ये मोदी लहर अशी होती, सर्वांना असं वाटत होतं की बदल हवा, गुजरात मॉडेल जे विकासाचं होतं ते मोदीजींनी देशासमोर ठेवलं आणि देशानं भरभरून प्रतिसादही दिला। 5 वर्षामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं कामं केले त्यांच्यावर काही मंडळींनी काँग्रेसचे आरोपही केले असतील कदाचित, परंतु जे महत्वाचे प्रश्न होते की गेल्या अनेक वर्षापासून शेजारी राष्ट्र कुरबुरी आपल्याशी करतं, कुठेतरी आपले अनेक जवान मागील 5 वर्षामध्ये हजारोच्या संख्येनं शहीदही झाले, या अगोदरही कितीतरी जवान शहीद झाले, परंतु काँग्रेसच्या पंतप्रधानाकडून त्या ठिकाणी फक्त इशारेच दिले गेले। आपण पाहिलं 26/11 हल्ला झाला, त्यावेळेस आपल्या देशामध्ये विशेष करून मुंबईमध्ये घुसून अनेक निरपराध नागरिकांना मारण्याचं काम पाकिस्तानच्या कसाबानी मंडळींनी केलं, तरी त्याला कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर दिल्या गेलं नाही। उलट त्या कैद्यांना बिर्याणी खाऊ घालण्याचं काम केलं। त्या अगोदरही आपण पाहिलं 1993 बॉम्बस्फोटामध्ये दाऊदने असंख्य निरपराध लोक मुंबईमध्ये मारले आणि पळून त्या ठिकाणी गेला, आणि त्याही वेळेस काँग्रेसचं सरकार होतं, परंतु कुठेतरी मोठ्या मोठ्या शहरामध्ये अशा छोट्या छोट्या घटना होत असतात, अशाही पद्धतीचे वक्तव्य त्यावेळेस नाही याही वेळेस 26/11 वेळेसही केले गेले। 26/11 मुख्यमंत्री आपण त्यावेळेस पाहिलं 2008 साली की कुठेतरी स्वतःच्या मुलाला रितेश देशमुखांना काम मिळावं सिनेमामध्ये म्हणून विलासराव घेऊन फिरत होते रामगोपाल वर्मांच्या घरी, कुठल्याही प्रकारचं सिरियसनेस या मंडळींना कधीही नव्हतं। आणि म्हणून मोदीजींनी जसं आपण पाहिलं की 2016 साली उरीवर हल्ला झाला त्याचं प्रत्युत्तर त्या ठिकाणी पाकव्याप्त काश्मीरामध्ये जाऊन कुठेतरी अतिरेक्यांच्या छावण्या त्यांनी त्यावेळेस नष्ट केल्या आणि आपले सर्व हेलिकॉप्टरद्वारे आपले जवान सुखरूप त्या ठिकाणी परतले। आताही आपण पाहिलं की 14 फेब्रुवारीला पुलवामावर हल्ला झाला, त्यामध्ये 40-45 जवान आपले गेले, आपल्या जिल्ह्यातलेही त्या ठिकाणी 2 सुपुत्र त्या ठिकाणचा निलेश राठोड असेल, सुभाष राजपूत असेल, बुलढाणा जिल्ह्यातले 2 शहीद झाले। आणि कुठेतरी हे सगळ्यांना संताप निर्माण झाला, असं वाटत होतं मुठी वळत होत्या काय करावं, पाकिस्तानचा निर्दोष आपले जवान मेले शहीद झाले, परंतु कुणी काही करत नव्हतं। अशा वेळेस 26 फेब्रुवारीला 13 जरी त्यांचं 27 तारखेला आपल्या शहीदांचं होतं, तर 26 तारखेलाच एअर स्ट्राईक
द्वारे मोदीजींनी त्या ठिकाणी पाक व्याप्त काश्मीरच नाही पलीकडे जाऊन बालाकोट येथे पाक मध्ये जाऊन त्यांचे सगळ्या छावण्या त्या ठिकाणी नष्ट केल्या 10,000 क्विंटलच्या बॉम्बचा वर्षाव केला आणि म्हणून हे राष्ट्र एक मजबूत राष्ट्र बनत आहे. मजबूर राष्ट्र काँग्रेसच्या राजवटीमध्ये होतं, आता मजबूत राष्ट्र आहे. भारत बदल रहा आहे. हम घुसके मारेंगे या पद्धतीनं 56 इंचांची छाती असलेली पंतप्रधान या देशाला लाभलेलं आहे आणि या देशाचं नेतृत्व त्यांनीच करावं असं या ठिकाणी आम्हा सर्वांना वाटत असताना जिल्हाभर ज्यावेळेस आम्ही फिरलो त्यावेळेस सगळ्या जनतेची भावना हीच आहे की सोयाबीनला भाव कदाचित मिळाला नसेल, तुरीला भाव कदाचित मिळाला नसेल, या वर्षी मिळाला नाही पुढच्या वर्षी मिळेल, परंतु देश जब जिवंत राहिला, देश शाबूत राहिला, तर या ठिकाणी सोयाबीनही टिकेल, शेतीही टिकेल, धर्मही टिकेल आणि म्हणून संस्कृतीही टिकेल. म्हणून मोदीजींच्या हातामध्ये हा देश द्यावा ही भावना जिल्हावासियांची दिसली आणि म्हणून प्रतापराव जाधव हे प्रचंड मतांनी या ठिकाणी निवडून येणार आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका आपणही बाळगता कामा नये. भाऊंनी या ठिकाणी आता जे चिखली मतदारसंघामध्ये आपण जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संपर्क केला, सातत्यानं आपण तालुक्यामध्ये गाव टू गाव फिरतायत, प्रचार सभा घेतायत, चौक चौक सभा घेतायत, सर्वांना जनतेपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचतायत, तर चिखली मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचा जनतेचा पाठिंबा प्रतापराव जाधवांच्या पाठीमागे राहील? हे पहा, 2009 प्रतापराव ज्यावेळेस सर्वप्रथम लढले त्यावेळेस कोणाला असं वाटत नव्हतं की चिखलीत लीड मिळेल म्हणून, कारण हे सगळे दिग्गज इथे काँग्रेसचे या ठिकाणी आहेत, तरी सुद्धा 6,000 लीड त्याही वेळेस मिळाला. मागच्या वेळेस बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लीड 30,000 मतांचा चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये मिळाला, याही वेळेस 20,000 कमी लीड प्रतापरावांना मिळणार नाही या बाबतीमध्ये आम्ही खात्री बाळगून आहोत. भाऊंनी सांगितलेले की जे महायुतीचे उमेदवार आहेत आदरणीय प्रतापराव जाधवांना 20,000 जास्त लीड या चिखली मतदारसंघामध्ये मिळणार आहे आणि ते जनतेमधून निवडून येणार आहेत असं या ठिकाणी त्यांनी भाकीत केलेलं आहे, संकेत दिलेले आहे. आणि प्राध्यापक नरोबा खेडेकर हे जनमानसामध्ये मिसळणारे ज्येष्ठ नेते आहेत, सर्वांपर्यंत पोहोचतात, गोर गरीब सर्वसामान्य सर्वांपर्यंत पोहोचणारे नेते आज केकेलायू मध्ये त्यांनी संबोधित केलेलं आहे. आणखीन काय भावनिक आव्हान आपण केकेलायू दर्शकांना या ठिकाणी प्रतापराव जाधवांबद्दल सांगू शकता? मी एकच सांगतो की या बुलढाणा लोकसभेमध्ये काँग्रेसची सीट 84 त्या काळच्या पंतप्रधान इंदिराजी गांधी ज्यावेळेस शहीद झाल्या त्यावेळेस निवडून आली, नंतर 91 भारतरत्न राजीवजी गांधी यांची ज्यावेळेस हत्या झाली त्याही वेळेस भावनिक लाटेमध्ये काँग्रेसची जागा निवडून आली, परंतु तेव्हापासून आतापर्यंत मग तुम्ही 99 निवडणूक घ्या, 2004 घ्या, 2009 घ्या, 2014 घ्या आणि आताचीही घ्या, या सगळ्या ठिकाणी भाजप सेनाच या ठिकाणी निवडून त्याला कारण आहे की हा लोकसभेचा मतदारसंघ हा भाजप सेनेचा बेल्ट बनलेला आहे. या ठिकाणी सगळे आमदार भाजप सेनेचे आहेत, शिक्षक आमदारही श्रीकांत देशपांडे भाजप सेनेचेच आहेत, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेमधले गोपीकिशनजी बाजोरिया हे सुद्धा या ठिकाणी शिवसेनेचे आहेत, सगळं जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणच्या नगरपालिका असतील, अनेक विविध संस्था सगळ्या शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये आहेत. म्हणून त्यावेळेस ज्या पद्धतीचं मतदान झालं आजपर्यंत त्याच पद्धतीचं मतदान आपण या ठिकाणी करावं, धनुष्यबाणाला विजयी करावं अशाच प्रकारचं भावनिक आवाहन आपण सर्वांना करतो. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वच आपल्या आशीर्वादाची परतफेड विकास कामांनी करू अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, आणखीन एक प्रश्न करावासा वाटतो की मी असंख्य प्रचार रॅली प्रचार सभा अटेंड केल्या, तर ज्यावेळेस ती सभा ऐकली तर थोडीशी भाषेची पातळी कुठेतरी खालावते असं मला जाणवलं, या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकता? 2 शब्द. देशामध्ये निवडणुकांमध्ये आचारसंहिता आहे आणि आपण सर्वजण सुसंस्कृत आहोत, परंतु ज्यावेळेस काही मंडळीची पातळी घसरते त्यावेळेस त्यांचं कदाचित वैचारिक कुपोषण झालेलं आहे असं मला वाटतं. त्यांनी संस्कृती आई बहीण यांच्याबद्दल किंवा प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल खालच्या स्तरामध्ये कुठल्याही प्रकारची टीका करू नये, परंतु हा व्यक्ती सापेक्ष प्रश्न एखाद्याची जीभ घसरली तर निश्चितपणे निवडणूक आयोग त्याकडे लक्ष देऊन आहेच आहे.
भाऊंनी आपल्या स्पष्ट भाषेमध्ये रोखठोक भाषेमध्ये एकलव्य दर्शकांना या ठिकाणी संबोधित केलं. भाऊ आपण या ठिकाणी मुलाखत दिली. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्राध्यापक नरोबू खेडेकर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारं हे नेतृत्व आहे आणि तळागाळापर्यंत पोहोचतात. आपलं भाकीत त्यांनी एकलव्य दर्शकांना या ठिकाणी संबोधित केलेलं आहे की ही जी बुलढाणा लोकसभेची निवडणूक आहे, प्रतापराव जाधव हे प्रचंड मताधिक्याने विजयी होणार असं त्यांनी या ठिकाणी संकेत दिलेले आहे, विजयाचे संकेत दिलेले आहे प्राध्यापक नरोबू खेडेकरांनी. प्रत्यक्ष संवाद या ठिकाणी आपण साधला. केके लाईव्हच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम आणि आपल्या भावी वाटचालीस कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा. भाऊ या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.